ऐकून नाद घुमोदे माझ्या मराठी मातीचा लावाबा ललाट असा टिळा, माझ्या मराठी मातीचा लावाबा ललाट असा टिळा, जिचा सांगाव्याने जगातील दऱ्या खोऱ्यातील शिळा, जिचा सांगाव्याने जगातील दऱ्या खोऱ्यातील शिळा। सुप्रभात सुप्रभात सुप्रभात। येथे उपस्थित आदरणीय शिक्षक शिक्षिका समस्त शिक्षक वृंद व माझे प्रिय मित्र मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार। माझे नाव ऋषिकेश भागवत महाले आहे आणि आज मी आपल्या समोर एका महान व्यक्तिमत्वाबद्दल भाषण देण्यासाठी उपस्थित आहे। अर्थातच मला वाटतं तुम्ही ही व्यक्ती कोण याला ओळखून घेतलं असेल। तुम्ही ओळखलं असेल की ही व्यक्ती म्हणजे साक्षात कुसुमाग्रज, अर्थातच विष्णू वामन शिरवाळकर। आज त्यांच्या जयंतीनिमित्तच आपण मराठी राजभाषा दिन हा साजरा करतो आहे। त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि मराठी राजभाषा दिन साजरा करण्यासाठी आपण आज येथे उपस्थित आहोत। आदरणीय विष्णू वामन शिरवाळकर हे कुसुमाग्रजांचे खरे नाव। मराठी भाषेतील ते प्रसिद्ध लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आणि लघुकथा लेखक होते। त्यांचा जन्म दिनांक 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला। 1930 दशकात त्यांनी कुसुमाग्रज हे टोपणनावही स्वीकारले। त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे झाले आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे त्यांनी नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल येथून घेतले। त्यांनी मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा ही पास केली। त्यांच्या नटसम्राट या लोकप्रिय रचनेसाठी त्यांना 1991 पद्मभूषण पुरस्कार आणि 1987 ज्ञानपीठ पुरस्कारही प्रदान करण्यात आला। 1964 झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही कुसुमाग्रज यांनी भूषवले। त्यांचे मराठी भाषेच्या समृद्धीसाठीच्या अनमोल कार्याची कृतज्ञता म्हणून आपण त्यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करत असतो। मराठी भाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो। आपल्या माय मराठीला मानवंदना देण्यासाठी आणि तिचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। हा दिवस केंद्रित असतो। या दिवशी विविध शाळांमध्ये विविध प्रकारांचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे निबंध लेखन स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, चर्चासत्र आदी। सरकारी कार्यालयांमध्ये देखील याचा उत्साह पाहायला मिळतो। तेथे देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये किंवा विविध ठिकाणी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाळकर यांना मानवंदना देण्यात येते। अशा शाब्दिक सौंदर्य लाभलेल्या मराठी भाषेचा उद्गार करण्यासाठी आज मोठ्या उत्साहाने मराठी राजभाषा दिन साजरा करूया। चला बोलूया सर्वसोबत, माय मराठी साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी साथ मराठी, जगण्याला हा अर्थ मराठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, माझे नाव हर्षिका रमेश। मी आज तुम्हाला मराठी दिनाबद्दल एक गीत सादर करून दाखवणार आहे। ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमची। ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमची। हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, आसमानी झडके भव्य पताका, भगव्या हजारी पटक्याची। महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमची। राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमावळदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योद्धांची, अनसंतांची, भक्तांची, मारकऱ्यांची, हे देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची। योद्धांची, अनवीरांची, तलवारीच्या पात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची। ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याचे, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची। महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय, ही माय मराठी आमची। ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी,
नमस्कार मित्रांनो, माझे नाव कुणाल कैलाश पाटील आहे. मी इयत्ता 8वी ब चा विद्यार्थी आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो आणि तो महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात कवी श्री विष्णू वावन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांना कुसुमाग्रज या नावानेही ओळखला जातो. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली करिता आम्ही लेखाद्वारे सादर करीत आहोत. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवनसरिता. खडखडे अडखडे सुखे कधी फेसाळे, परिअखंड शोधे वाट समुद्राकरिता. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली. नजरम्य रावळे कला पूर्णवा घाट, तीरावर तुरडक परी अंकुरितली वेली. नवपर्णांच्या या विराळ मांडवाखाली, होईल सावली कुणा कुणास कहाली. कोपेल कुणी शापेल कुणी दुर्वास, ह्या जावळत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधा सख्या या त्याच कसा ओलावा, कोठून फुलांपरी व मकरंद मिळावा. जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्निक्षणभर तरी फुलवावा. थँक्यू. नमस्कार, मी यशस्वी पाटील. मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. तुझ्या यशाचा या पुणवचांद, अमृत देई अर्थ जीवाला. प्रियजनांच्या सुखी रे आता उरला मना विसावा. किरीती असावी हीच सुखाची शीतल जीवन ज्वाला. कुसुमाग्रज यांच्या लिहिलेल्या या ओळींनी अवघ्या मराठी जनांना अभिमान दिले आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शर्वरी चंद्रशेखर पाटील. मी आज तुमच्यासमोर एक मराठी कविता सादर करणार आहे. मराठी राजभाषा आमची, महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकताना हरपते भान. काना मात्रा विलांटीचे मिळाले वान. साहित्याचे अन इतिहासाचे मराठी महान. मराठी माय बोली आमची बोल रसाळ. भाषा सहज सुंदर प्रेमर लढीवाळ. मराठी भाषेचे आम्हा सदा गर्व. मराठी भाषा दिन साजरा करू सर्व. अभिमानाने बोला जय मराठी, मी मराठी, मी मराठी. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा, मराठी भाषा. नमस्कार, मी वैशाली दत्तू गिडे. आज आपण मराठी दिवस साजरा करीत आहोत. आपल्या भारतामध्ये 22 प्रकारच्या विविध अशा प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. जगातील 10व्या क्रमांकावर व भारतातील 3र्या क्रमांकावर मराठी भाषा ही बोलली जाते. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मराठी भाषेमध्ये अनेक कवी, लेखक, नाटककार, साहित्यिक होऊन गेले. त्यातच आपल्या महाराष्ट्राला लाभलेले कुसुमाग्रज हे एक साहित्यिक होते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर होते. ते एक मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कर्ते, लेखक, नाटककार होते. इतकंच नाही, त्यांचा या कारकिर्दीमुळे या मराठी साहित्यामध्ये त्यांचे खूपच मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता इत्यादीचे लेखन त्यांनी केले होते. याच्यानंतर त्यांनी दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट अशी प्रसिद्ध नाटके त्यांची आहेत. त्यातीलच विशाखा हा काव्यसंग्रह भूषण गौरव दर्शवणारा आहे. त्यांच्या या कारकिर्दीमुळे त्यांना पद्मभूषण आणि ज्ञानपीठ हे पुरस्कार मिळाले. शेवटी एवढेच म्हणे, जगतो मराठी, बोलतो मराठी, माय मराठीचे गुण गाव किती, गुण गाव किती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सिस्टर लीजी, तसेच सर्व आदरणीय शिक्षक व माझे मित्र व मैत्रिणींनी. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मातृभाषा दिन आहे. आज कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस म्हणून मराठी भाषा म्हणजेच राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो.
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी। आज मी तुम्हाला मराठी भाषेचे महत्त्व पटवून देणारे एक गीत ऐकवणार आहे। Thank you.
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र। मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय महाराष्ट्र।